हॅलो नमस्कार कसे हा सर्वजन सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या ब्लॉक हा सुरुवात करूया आणि हे आहे बघा इव्हिनिंगचं टायमिंग सा सायंकाळचं सा। आणि हे डबे वगैरे मुलांचे मिस्टरांचे डबे हे सायंकाळच्या वेळेला असं घासून ठेवते आणि चहाचे वगैरे भांडे असतात तर अशा प्रकारे मी घासून ठेवते म्हणजे बेसिन असं रिकामत राहिलं की खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि त्यानंतर देवाला दिवा वगैरे मग लावता येते व्यवस्थित आपलं किचन ओटा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप छान फ्रेश असं ठेवावा तर इकडे बघा आता मी किचनमध्ये आवरत होते तोपर्यंत समीक्षाने दिवा वगैरे लावून घेतला आणि धूप लावायला घेतलेला आहे तर दिवा लावायचा म्हणजे तुम्ही टायमिंग तुम्हाला दाखवते खूप म्हणजे असं टाईम आहे आणि उजेड होताच तोपर्यंतच तिने दिवा वगैरे लावून घेतलेला तर मी रोज लावते ते पाहून बघा तिने आज लावलेलं आहे तर इकडे याची मस्ती बघा तिने खाऊ वगैरे आणलेलं आहे मुलींचं वेगळंच असतं आणि मुलांचं बघा त्यांचा त्यांच्याच नादात असतात आणि मुली ही मम्मी काय करते घरात आपली आई काय करते ह्याच्याकडे लक्ष देतात आणि सेम तसंच करतात आता घरामध्ये बघा दिवा लावला आणि धूप लावलं ला, आणि बाहेरसुद्धा तुळशीला तिने ती अगरबत्ती धूप लावलेलं आहे तरी ते, ते बघू शकता अशी घंटी ती कशी वाजवते आणि अगरबत्ती पण शिकते अजून आणि खुर्चीवर उभा राहून चाललेलं आहे तिचं चा। तर चला अशीच मुलं आपलं पाहून शिकत असतात तर चला आजच्या जेवणाला असणार आहे मटण आणि आत्ता चालू आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा व्रत महालक्ष्मीची पूजा असते हे सर्वांना तर माहीतच आहे त्याच्यामुळे एक महिना असं मटण अंडे आपण घरामध्ये करत नाही तर त्यामुळे मी आज आहे शुक्रवारचा हा ब्लॉक आहे तो तुम्हाला आता शनिवारी आलेला आहे तर मटन मी आणलेलं आहे आणि चला आता मटणाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता इथे फ्रीजमध्ये मसाले वगैरे मी ठेवते जे एक्स्ट्राचे मसाले असतात लागत नाहीत बघा ते मसाले मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जास्त दिवस ते राहतात पण ओलं खोबरं आहे ते पण घेतलेलं आहे कोथिंबीर वगैरे अद्रक ले ले। ले ले हे सगळं असं घेतलेलं आहे कांदा बघा इथे मी काढून ठेवलेले आहेत लसूण घेतलेलं आहे आणि हे बघा हे मटण आणलेलं आहे ते आता पिशवीतून म्हणजे एका ताटामध्ये काढून घेते खूप वेळा असं पिशवीमध्ये ठेवू नये तर आता एका बाजूला एक काढून घेतलं आणि कांदे लसूण खोबरं असं बाजूला सगळं आता काढून घेतलं आहे बघा आणि हा लसूण खूप सारा असं सोलून एका श्रीखंडाच्या बघा तो डब्बा आहे ना त्याच्यामध्ये सोलून मी असं फ्रीजमध्ये ठेवत असते तर लसूण बघा आता स्वयंपाकाच्या वेळेला ऐन वेळेस आपल्याला बघा घेता येतो असं सोलून ठेवलं तर तर आता इथे अद्रक घेतलेला आहे अद्रकचा एक तुकडा घेतला आहे ओलं खोबरं आहे आणि ह्याची पेस्ट बनवणार आहे आणि कोथिंबीर टाकून खूप छान पेस्ट होते याची भाजी पण छान अशी लागते बाकीचं जे ओलं खोबरं होतं तो अशा प्रकारे बघा मी स्वच्छ करून पुन्हा असं वाटीमध्ये ठेवून दिले आणि जे बारीक बारीक तुकडे असतात ते पहिल्यांदा मी कट करून घेतलेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा मार्गशीर्ष महिना आहे आणि हे थंडीचे दिवस आहेत ह्या थंडीच्या दिवसामध्ये दिवसा नॉनव्हेज म्हणजे मटण अंडी मासे खाल्लेले खूप चांगले असतात त्याच्यामध्ये उष्णता असते आणि आपल्या शरीराला बघा आता उष्णतेची म्हणजे गरज असते खूप अशी थंडी असते त्याच्यामुळे तर असे उष्ण पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये खावेत तर जास्त म्हणजे जा तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये पाहिलं असाल घरामध्ये जास्त नॉनव्हेज नसतं कमी प्रमाणात असतं एक दोन तीन था 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 था। था ते तीन महिन्यातून मी मटर आणत असते अंडी साधारण आठवड्यातून जसं मुलांना इच्छा होईल तसं मी आणत असते आणि तेही म्हणजे मी घरामध्ये आणते ते मुलं खातील किंवा सवय असावी बघा घरामध्ये प्रत्येक गोष्टीची त्याच्यासाठी आणत असते तर आता इथे कांदा बारीक चॉप करून घेतला आणि तेलामध्ये तो भाजायला टाकलेला आहे आणि छान असं तळतोय तोपर्यंत इकडे मी मटण आहे ते असं गरम पाण्यानं दोन वेळा स्वच्छ असं धुवून घेते मटण आपण बाहेरून आणलं की ते गरमच पाण्यानं धुवून घ्या थंड पाणी जर तुम्ही ते वापरलं तर मटण शिजायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे गरम पाणी वापरा आणि शक्यतो हे असं धुवूनच घ्या चिकन असो मटण असो हे धुवूनच घ्या तर इथे बघा मस्त असं स्वच्छ असं चिकन सॉरी मटन धुवून घेतलं आणि कांदा पण मस्त असा इथे भाजतोय आणि लसूण अद्रकची जी पेस्ट होती ती आता टाकायची पण त्याआधी बघा आता ह्या डब्यामध्ये खाडे मसाले ठेवलेले आहेत मी तमालपत्र त्यानंतर मिरे लवंग त्यानंतर दालचिनी चक्रफूल ह्या असे मसाले मी एका डब्यामध्ये ठेवते म्हणजे जेणेकरून हाताला येतील तर आता हे सगळे मसाले मी या तेलामध्ये तेला कांद्याबरोबर भाजून घेतले तर मटण म्हटलं की खाडे मसाले थोडं थोडं टाकले की खूप छान असं मकनाची टेस्ट येते आणि तर गोडा मसाला पण तुम्ही वापरू शकता पण गोडा मसाल्याच्या ऐवजी हे खाडे मसाले आहेत ना मस्त म्हणजे टेस्ट एकदम स्वाद लागतो तर हे तो तो मसाले मी परत आहे जसे तसे ड डब्यात भरून ठेवते आणि बघा आपल्याला एका ठिकाणी वस्तू जर सगळ्या सापडल्या तर किती छान लागतं तर आणि त्यामध्ये हिंगाचे डब्बेसुद्धा ठेवलेले तुम्ही पाहिलं असेल से से तर आता ही लसूण अद्रकची पेस्ट आहे ती थोडीशी बाजूला ठेवली काढून आणि जी निम्मी होती ती टाकून घेतली त्याच्यामध्ये तर आता हे सगळे असे बघा आता खडे मसाले छान असे परतलेत आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली तर आता इथे मस्त असं हे आहे आणि त्याच्यामध्ये हळद धने पावडर त्यानंतर मटण मसाला असं हे सगळे मसाले असे टाकून घेतलेत ह्याच्यामध्येच आणि बघा आता मस्त असे फ्राय होतंय तर एक अंदाज असतो बघा आपण जरी त्या पुडीने अचानक आहे असं ओतलं तरी एक अंदाज असतो पढ़ की एवढं पडलं की म्हणजे मापाचं पडतं ते आपल्या हाताला असं बसलेलं असतं मापते त्याच्यामुळे मी असंच ना सगळं असं साहित्य मसाले टाकलेले आहेत की एक चमचा दोन चमचा असं काही मी मोजत बसत नाही एक अंदाज असतो बघा गृहिणीला हे घरामध्ये आपण काम करतो स्वयंपाक करतो हे सगळं म्हणजे माप हाताला त्याच्या माहीत असतं आता हे सगळे असे मसाले बघा मी टाकून घेतले त्यामध्ये आणि हे सगळं असं मटण त्याच्यामध्ये टाकले आणि छान असं ते आता त्या मसाल्यामध्ये हे मटण वापरून घेते तर सगळेच असेच करत असतील पण माझ्या पद्धतीनंही तुम्ही मटण एकदा करून बघा अशा पद्धतीने पण खूप छान असं मटण होतं आणि छान अशी टेस्ट येते आणि हे पद्धत म्हणजे आमच्या सातारा जिल्ह्यातील म्हणजे सातारा पद्धतीचं आहे आणि सोलापूर म्हणजे सातारा आणि सोलापूर या दोन्ही भागामध्ये अशा पद्धतीने हे मटण केलं जातं तर तुम्ही मस्त असं हे मटण बघा पाहू शकता खूप छान असं फ्राय झालं आहे त्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे नमक मोठं असेल खाडं नमक तर खूप छान त्याला लवकर पाणी सुटतं आणि मटण लवकर वाफलतं तर बघा सा है, आता मटणामध्ये त्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी वगैरे अजिबात काहीच होतायचं नाही वरून पाण्याचं ताट ठेवायचं आणि ते थोडंसं गरम झालं की बाजूला काढून बघायचं चेक करायचं बघा आतमध्ये खूप सारं असं पाणी सुटतं आणि तेलही सुटतं तर बघा मस्त असं इथं मटणाचं वाप म्हणजे आलेली आहे वापेमुळे आता तुम्हाला इथे दिसत नसेल तर छान असं फ्राय झाले आणि पाणी आता ओतून द्यायचं आणि आता एवढ्याच पाण्यात आपल्याला मटण हे सगळं असं शिजवून आहे आणि वरून पण असं दोन ग्लास पाणी आहे आणि हे मटण एका बाजूला शिजवून घ्यायचे तर तिकडे पाहू शकता कुकर लावलेला आहे भाताचा आणि भाताचा कुकर झाला की आता एका तव्यामध्ये मी डाळ पांढरे तीळ खसखस असं हे भाजून घेतले आणि ते आता मिक्सरला एकत्रच एक वाटून घेणार आहे तर हे तीळ डाळ आणि खसखस हे मिक्स बारीक करून घेतले एकत्रच आता कांद्याची पेस्ट बारीक करायची मटन जवळभास शिजत आलेला आहे आणि भाकरीसाठी तवा पण ठेवले तर आता भाकरी टाकून घेते भाताचा कुकर वगैरे झालेला आहे आणि अजून एक भाजी करायची आहे त्याची रेसिपी नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू आता इथे बघा भाकरी वगैरे झालेल्या आहेत अशी भाकरी आहे ती तव्यामध्ये आहे आणि मटण ही आपल्या शिजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता मिठाचं मटण जे असतं ते मी आता मुलांना खायला देत आहे तर असेच गरम गरम मिठाचं मटन मुलं खातात आणि मुलं खातात म्हणजे समीक्षा खात नाही ही दहा दहा फक्त खातो तर चला आणि आता पुढे सांगेन मी तुम्हाला कोण कोण मटण खाते आता इथे कशाची तयारी चालू आहे तर आता इथे मी कांद्याची पेस्ट आ... करून घेते त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून तर तिथे टोमॅटो वगैरे मी भाजीला वापरत नाही भाजी थोडीशीच करायची असते आणि मग खूप सारे मसाले आणि टोमॅटोची ग्रेव्ही त्याच्यामुळे मी नाही टोमॅटो करत मग जास्तच भाजी घट्ट होते आणि टोमॅटोमुळे मटणाच्या भाजीला जर असं आंबट असा वास पण येतो मग त्याच्यामुळे मी मटणाच्या भाजीमध्ये शक्यतो टोमॅटो टाकत नाही खूप सारी अशी भाजी करायची असेल तर मग टोमॅटो वापरलं तर चालतं आता कमीच भाजी करते मी तुम्ही पाहू शकता खूपच असे म्हणजे कमी केलेले आहे तर दोघंजणच खाणारे आहेत भाजी आणि दोघंजण खात नाहीत त्याच्यामुळे असं कमी प्रमाणात तर ते मिठाचं पाणी काढून घेते आणि मटण वगैरे असं थोडंसं बघा पाहिजेच तर काढून घेतलं आणि अशाच प्रकारे बघा तुम्ही पण मिठाचं पाणी काढून घेजा आणि त्याच्यानंतर तिखट वगैरे टाकायचं तर तिकटाची म्हणजे मस्त त्याची पण मी तुम्हाला रेसिपी शेअर करेन कशाप्रकारे मी तिकटाचं म्हणजे ग्रेवी मसाला बनवते तर ते इकडे पाहू शकतं एका बाजूला की बटाट्याची भाजी मी केलेली आहे तर समीक्षा आणि समीक्षेचे पप्पा दोघांना मटण म्हणजे खात नाहीत किंवा आवडत नाही तर त्यांच्यासाठी अशी बटाट्याची भाजी केलेली आहे चटणीची जी ग्रेव्ही आहे ना तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मी चटणी करते तर एका कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं पाहिजे तेवढा काळा मसाला टाकायचा त्यानंतर मिरची पावडर टाकली आहे पुन्हा एकदा बघा ह्याच्यामध्ये पण आपण धना पावडर मटन मसाला असे हे मसाले टाकायचे त्यानंतर आपण जी डाळं त्यानंतर ते बारीक केलेलं होतं पांढरेतील आणि त्याचबरोबर इथं मी बाजरीचं पीठ देखील भाजून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आपण ज्यावेळेस टाकतो ना मटणाच्या भाजीमध्ये खरंच खूप छान असं टेस्ट येते वेगळीच टेस्ट येते तर बाजरीचं पीठ मटणाच्या भाजीमध्ये अवश्य टाका तर आता त्यानंतर बघा आता हे टाकलेलं आहे कांद्याची पेस्ट तर फक्त कांदे दोन कांदे मी वाटून घेतले भाजून आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली तर हे असं ही ग्रेव्ही मी केलेली आहे तर अशा पद्धतीनेच ही ग्रेव्ही करायची मटण एकदम छान आणि होतं मस्त लागतं बघा टेस्ट तर विचारूच नका अप्रतिम टेस्ट लागते तरी तेव्हा आता मी म्हणजे मसाला चटणी हे सगळं असं फ्राय झालं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर हे हा जो मसाला आहे ग्रेवी आहे तो बटणाच्या भाजीमध्ये वतायचा आहे तर आता इकडे बघा ही मट बटाट्याची भाजी आहे ती शिजलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून देते ही भाजी आता खाण्यासाठी तयार झाली आहे ह्या दोघांचं जेवण आता तयार झालेलं आहे बघा आणि इकडे आता हा जो मसाला तयार केला होता तो आता ह्याच्यामध्ये असा पळीने म्हणजे टाकून घ्यायचा त्यामध्ये टाकलं भाजी मस्त अशी होते बघा तर भाजी उकळते खालून आपण गॅस वगैरे चालूच ठेवायचा आहे त्यामध्ये हे सगळा असा मसाला याच्यामध्ये चटणी टाकायची तर आता हा झाला आपला लाल तांबडा रस्सा तर मस्त असा इथं मटण बघा झालेला आहे आणि तुम्ही ह्या अशाच पद्धतीने ही चटणीची म्हणजे ग्रेवी तयार करून भाजून छान असा म मसाला तयार करून मटणाची भाजी बनवा खूप छान होते आता ते वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि मटण आपलं खाण्यासाठी हे तयार आहे तर मैत्रिण झालं सर्व मटणाची भाजी झाली बटाट्याची भाजी झाली आणि आम्ही दोघं बसलेले आहेत तर चला म्हटलं तुमच्याशी थोडेसे गप्पा मारावेत जेवण वगैरे करतो तर असं तुमचा सपोर्ट राहू द्या आणि तुमचं प्रेम पण तुमचं राहू द्या खूप छान असा सपोर्ट करताय छान छान कमेंट पण करताय आणि तर सांगा तुम्ही काय बोलताल म्हणजे आपल्या बद्दल तर आपल्या चॅनलवर कशा कशाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार डेली ब्लॉगचे रुटीनचे ट्रॅव्हलचे आपण दोघं असणार आहे त्यानंतर आपल्या घरातली मुलं असणार आहेत त्यानंतर आम्ही जर बाहेर गावी कुठं गेलो एखादं असेल आध्यात्मिक असतील पूजेचे असतील तर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील बरोबर हां तर चला अजून काय बोलचाल तुम्ही चला यांच्याकडून तर काही नाही एवढंच असं तुम आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल तर सगळ्यांनी सपोर्ट करा लाइक करा एक सबस्क्राइब तुमचं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचं सबस्क्राइब आम्हाला खूप मोठा प्रोत्साहन देतो एक जरी सबस्क्रायबर वाढला तरी खूप छान असं प्रेरणा मिळते आणि लाईक करत जा व्ह्यूज आहेत पण लाईक पण येत तर लाईक करत जा अजून हाय तर हे बघा आमचे पिल्लू एक छोटंस आज अशी छान अशी देवपूजा केली तिने छान अशी तुळशीपुडा रांगोळी पण काढते देवाला दिवा लावते बघा जसं आई आई वडील करतात तर तसं लहान मुलं पण करतात तर समीक्षा खुर्चीवर चढून दिवा लावला ना, पहला ना दे वाला दे वाला वाला लाव ला आज तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं भेटला असेल बघा तिने खुर्चीवर चढून देवाला दिवा लावला आणि धूप सुद्धा लावलेला आहे आज मी किचन मध्ये बिझी होते टाइम झाला की पटकन देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि समीक्षाला काय काय आवडतं समीक्षा बोल कशामध्ये म्हणजे काय आवडतं तुला अभ्यास करायला आवडतं रांगोळी काढायला आवडती ड्रॉइंग करायला आवडतं काय आवडतं डान्स आवडतो काय आवडतो ड्रॉइंग करायला कॅमेरा दोघंसा ड्रॉइंग करायला आवडते अजून व्हिडिओ काढायला आवडत नाही व्हिडिओ काढायला मुलांना आवडत नाही आणि मी त्यांना जबरदस्तीनं असं घेत नाही त्यांची इच्छा असेल तर ते येतात करतात नाहीतर असं मी त्यांना घेत नाही तर ड्रॉइंग करायला आवडते अजून रांगोळी काढायला रांगोळी काढायला अजून एवढच एवढच आणि देवपूजा करायला हा देवपूजा करायला आवडते रांगोळी तर मला एक रांगोळी खूप दिवस जायची बरं का पण जशी समीक्षा काढायला लागली ना तेव्हापासून खूप रांगोळी नाष्ट म्हणजे वेस्ट घालवते परत दुसरी घालत अशी खूप अशी वाया घालवते पण जाऊ द्या मुलगी शिकते ना त्यासाठी वाया गेले तर काही हरकत नाही आणि शिकतात म्हणल्या थोडंफार वाया तर वेस्ट तर जाणारच पण छान काढते रांगोळी माझ्यापेक्षा पण छान काढते एक दिवशी तुम्हाला मी दाखवे आणि आमच्या दादाला काय आवडतं दादाला दादा विचारायला दादाला काय आवडतं आमच्या म्हणजे बोल काय काय आवडत अभ्यास करायला आवडतो आवडतो आणि खेळायला ते पण आवडत आणि मोबाईल गेम खेळायला ते पण आणि अजून काय आवडतेट हॉबीज खेळायला फक्त खेळायला आवडत आमच्या व्हिडिओचा करतो तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सगळ्यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभरात्री